कंडिशन अमेंडमेंट आहे, जो सीए जो कायदा आहे तो पास झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाने त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला की हा जो कायदा आहे हा कायदा अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पूर्वी जे लोक राहत होते जे हिंदू बौद्ध सिख इसाई पारशी जैन मूळ निवासी आपले इंडियातले होते त्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होत असल्यामुळं ते लोक आपल्या देशामध्ये आले होते आणि त्यांना नागरिकत्व द्यायची त्यांची मागणी होती. हा जो कायदा हा कायदा कोणाचं नागरिकत्व काढणारा कायदा अजिबात नाही. हा कायदा जो आहे हा काही लोकांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. मुस्लिम समाजाला असं वाटलं की त्यामध्ये मुस्लिम हे नाव आलं नाही, आम्ही मुस्लिम आहोत आणि त्यामध्ये मुस्लिम नाव आलं नाही असा गैरसमज काँग्रेसकडून करण्यात आला आणि त्यामुळं मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधामध्ये वातावरण तयार झालं आणि दिल्लीमधली दंगल जी आहे ती दंगली आपण पाहिलेलं आहे की आम आदमी पार्टीचा जो नगरसेवक आहे किंवा त्या ठिकाणी सरकार आमचं असताना दंगल आम्हाला कळवण्याची काय आवश्यकता आहे. सरकार आमचं आहे, एनडीएचं सरकार आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने भडकावल्यामुळं त्या ठिकाणी दंगल झालेली आहे आणि दिल्लीच्या दंगलीला काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी जबाबदार आहे असा आमचा आरोप आहे. सर त्यांची निवड झाली म्हणजे संजय राऊत यांना जे काही म्हणजे साईड ट्रॅक केलं तर काय वाटतं आपल्याला? मला वाटतं तर साईड ट्रॅक केलं असं वाटत नाही. संजय तर त्या मध्यामध्ये त्या ठिकाणी मला माहिती आहे परंतु संपादक म्हणून त्या ठिकाणी रश्मी ठाकरे आले असतील तर त्यांना चांगला अनुभव आहे. बाळासाहेब ठाकरे त्या जागेमध्ये तयार झालेले आहे, उद्धव ठाकरे यांच्या त्या निशेष आहे आणि त्यांना जर संपादकपद दिलं असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु संजय जो आहे तो तर संजयवर त्या ठिकाणी मला वाटतं की हे सरकार आणण्यामध्ये संजय राऊत यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी गंभीर अशा पद्धतीची भूमिका मांडली की शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, शिवाजी पार्कला शपथविधी होणारच अशा पद्धतीची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडल्यामुळं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यामध्ये संजय राऊत यांचा महत्वाचा वाटा होता. तर संजय राऊत यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही, त्यानंतर आता सामनामधून त्यांना हटवण्यात आलेला आहे. हा संजय राऊत यांच्यावर मोठा अन्याय आहे आणि जर बाळासाहेब ठाकरे असते तर मला वाटतं की असा निर्णय त्यांनी घेतला नसता. पण जर त्यांना संपादक पदावरून जर त्यांना हटवलेलं आहे तर हा संजय राऊत यांच्यावर मोठा अन्याय आहे. सर औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यासंदर्भात अनेक पक्ष जे ते पुढे करतात, औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याच्या संबंधामध्ये माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की नावं बदलू नये. म्हणजे जी नावं पूर्वीपासून आलेली आहेत ती नाव असायला हरकत नाही आहे. परंतु जर एखादं नाव बदलायचं असेल तर तो राज्य शासनाला अधिकार आहे आणि अनेक वर्षांपासून संभाजीनगर ही चर्चा आहे. परंतु मागच्या वेळेला यांचं सरकार आलं त्यावेळेला त्यांना काही संभाजीनगर कसं आलं नाही. 95 ते 99 पर्यंत यांचं सरकार होतं आणि आता या मागच्या वेळेला 5 वर्षांमध्ये भाजप सेनेचं सरकार होतं. परंतु ते नामांतर काय त्या ठिकाणी कसं आलं नाही. पण राज्याला नाव बदलण्याचा अधिकार आहे पण नाव बदललं पाहिजे असं माझं मत नाही. सर शैलार आणि राज ठाकरे यांची सकाळी आज भेट झाली आहे. जर मनसे जर भाजी आपण भाजपाबरोबर एनडीएमध्ये आहातच पण जर राज ठाकरे भाजपाबरोबर पुढील काळात जर आले तर तुमचं काय मत? मन बदलतील. मला असं वाटतं की राज ठाकरे भाजपसोबत त्यांना लिहायचं असेल तर त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करणं त्यांना आवश्यक आहे. आपल्या नॉर्थ इंडियन लोकांना साऊथ इंडियन लोकांना विरोध करणे त्यांची भूमिका त्यांना बदलावी लागेल आणि जर तशा पद्धतीची भूमिका बदलली तर मला वाटतं की बीजेपीसोबत यायला काही त्यांना हरकत नाही आहे. पण राज ठाकरे बीजेपीसोबत आल्यामुळं त्यांचा बीजेपीचा फार फायदा होईल असं मला वाटत नाही. रिपब्लिकन पक्ष हा बीजेपीसोबत आहे आणि रिपब्लिकन पक्षाने आपली मतं जी आहे ती बीजेपीकडे मागच्या वेळेला वळवलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या वेळेला 41 जागा निवडून आल्या आणि त्यामध्ये दलित मतांचं आंबेडकराईट मतांचाही मोठा त्यामध्ये वाटा आहे. त्यामुळे मला वाटतं की राज ठाकरे येतील असं मला वाटत नाही आहे. पण त्यांनी भूमिका बदलून जर ते आले तर त्यांचं स्वागत आहे. पण जर ते भूमिका बदलत नसतील तर त्यांचा पाठिंबा घेऊ नये असं माझं मत आहे. मुंबई महानगरपालिकेचं पण अधिवेशन आहे 28 तारखेला 28 मार्चला मुंबईमध्ये अशा रात्री मैदान घाटकोपर आपला मोठा मिळवला आहे आणि यावेळेला भाजप आणि रिपब्लिकन पक्ष मैदानामध्ये जर उतरला तर शिवसेनेला तो भव्य प्रचार करण्यामध्ये आम्हाला काही वेळ लागणार नाही. मागच्या वेळेला बीजेपीसोबत आम्ही होतो आणि बीजेपीला 82 जागा मिळाल्या, शिवसेनेला 84 जागा मिळाल्या.
म्हणजे या वेळेला आरपीए आणि बीजेपीचं ताकदीनं आम्ही उभं राहिलो. कारण मला असं वाटतं की मुंबईचा जो महापौर आहे तो मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही जे आहोत आम्ही वाडवायची चाचणी सुरू आहे आणि सगळ्या जातीच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेतून महानगरपालिकेमध्ये बीजेपी आणि आरपीआय आम्ही एकत्र राहणार आणि त्या ठिकाणी आरपीआयला सरपा जागा मिळाल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. अंबरनाथमध्ये निवडणूक होत आहे, त्याचबरोबर औरंगाबादला निवडणूक होत आहे. तर औरंगाबादमध्ये आमची ताकद मोठी आहे, त्यामुळे औरंगाबादमध्ये आम्हाला काय जागा मिळायला पाहिजे चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे आणि काही जागा मिळवण्याच्या संबंधामध्ये आमचा प्रयत्न आहे. सर महाविकास आघाडीमध्ये राजे भी है या और मतलब राजनीति में महाराष्ट्र की उनका बहुत बड़ा योगदान रहा है, लेकिन दिल्ली के दंगल में मतलब बीजेपी का हाथ है. इसी तरह का जो आरोप है उस आरोप से हमें समझ नहीं हुआ. हमारी सरकार की उत्तर करेगी, सरकार हमारी है और वहाँ आप लोगों ने देखा है कि आम आदमी पार्टी का जो कॉर्पोरेटर है उनके घर में बॉम्ब मिला है, उधर मतलब केरोसिन मिला है, पेट्रोल मिला है, मतलब इसी तरह दंगल प्री प्लान वहाँ हुआ है और इसकी पूरी जांच होनी चाहिए. इसमें जो भी कोई जिम्मेदार होगी उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. लेकिन मेरा आरोप ये है कि दिल्ली के दंगल के लिए कांग्रेस पार्टी जिम्मेदार है, क्योंकि लगातार दो ढाई महीने से उन्होंने मुसलमानों को भगाने का काम किया, भड़काने का काम किया है और इस ये कानून तुम्हारे विरोध में इसी तरह की भूमिका रखकर उन्होंने बहुत बड़ा मतलब लोगों में फूट पैदा करने का काम किया, हिंदू मुसलमानों में विवाद निर्माण